आपल्याला कल्पना आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ज्यावेळेस आपण देशाचा अमृत महोत्सव के साजरा केला त्यावेळी प्रत्येक व्यक्ती हा देशाच्या स्वातंत्र्याशी देशाच्या लोकशाहीशी जोडला गेला पाहिजे केवळ एक दिवस स्वातंत्र्यदिन साजरा केला केवळ एक दिवस अमृत महोत्सव साजरा केला असं करून चालणार नाही तर भावनात्मक दृष्ट्या आम्ही आमच्या देशाशी जुळलो पाहिजे अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी मांडला अटलजी श्रद्धे अटलजी नेहमी असं म्हणायचे की भारत हे केवळ जमीन का तुकडा नाही आहे एक जीता जागता राष्ट्रपुरुष आहे आणि आपणही भारताला केवळ जमिनीचा तुकडा मानलं नाही केवळ भूभाग मानलं नाही तर आपण नेहमी भारत माता म्हटलं आपण मातेचं स्थान आपल्या देशाला दिलं आणि साहजिकच माता आणि माती या दोनच गोष्टी अशा आहेत की आपल्या जन्मापासनं तर आपण संपण्यापर्यंत आपल्याला साथ देतात आपल्याला मोठं करतात त्यांच्याच आशीर्वादानं जीवनामध्ये जे काही आपल्याला मिळायचं आहे ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणून जसं मातेचं उतराई होता येत नाही तसं मातीचंही उतराई होता येत नाही पण तरी देखील तीच माती हातात घेऊन तीच माती कपाळावर लावून कधीतरी त्या मातीला हे देखील सांगावं लागतं की आम्ही तुमचे आभारी आहोत त्या मातीचे आभार मानावे लागतात त्या मातीचं नमन करावं लागतं त्या मातीचं वंदन करावं लागतं आणि मेरी माती मेरा देश हा असाच कार्यक्रम आहे की ज्यातनं ज्या मटीनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं आम्हाला महापुरुष दिले ज्या मटीने आम्हाला संग्राम सेनानी दिले ज्या माटीने देशाकरता बलिदान करणारे जवान आम्हाला दिले अशा मातीचं वंदन करायचं आणि त्या सगळ्या देशाकरता ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं आहे त्या सगळ्यांची आठवण देशाची माती एकत्रित करून करायची अशा प्रकारचा उपक्रम आपल्या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून राबवला गेला आणि प्रचंड प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद त्याला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळाला अगदी सुदूर शेवटचं गाव देशातलं असेल किंवा अगदी डोंगरावरचं जिथे अगदी दहाग्र असं गाव असेल अशाही गावांमध्ये मातीची पूजा ही लोकांनी केली मातीचं अर्पण समर्पण लोकांनी केलं आणि या देशाच्या प्रती आपली जी भावना आहे ती भावना त्यातनं अभिव्यक्त करण्याचं काम हे समाजातल्या प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीने या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं की त्याचवेळी ही संकल्पना राजेशजींनी ज्या प्रकारे सांगितलं की राजेशजी असतील चंद्रकांत दादा असतील यांनी संकल्पना मांडली की आपण याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो आपण आपल्या देशाच्या प्रती आपलं जे समर्पण आहे हे समर्पण देखील जगामध्ये अशा प्रकारच्या रेकॉर्डच्या माध्यमातून मांडू शकतो आणि त्याला जो काही जी काही मेहनत या ठिकाणी झाली मी विशेष उल्लेख माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींचा करीन कारण चंद्रशेखर बावनकुळेजींनी संपूर्ण संघटना ही या उपक्रमाच्या पाठीशी उभी केली आणि त्यातनं याला खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळाली म्हणजे सरकारची मदत तर होतीच आणि सरकारचे वेगवेगळे विभाग काम करतच होते पण त्याचसोबत समाज पूर्णपणे त्याला जोडण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळेजींनी निश्चितपणे केलं आणि त्यातून हा रेकॉर्ड आपण करू शकलो आणि खरं म्हणजे जसा उल्लेख झाला की किती स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत की जवळजवळ साडेपंचवीस लाख सेल्फीज आपण त्या ठिकाणी काढल्यानंतर अपलोड केल्यानंतर त्यातल्या दहा लाख बेचाळीस हजार पाचशे अडतीस एवढ्या सेल्फी या अप्रूव झाल्या आणि त्यातनं हा रेकॉर्ड आपण तयार केला पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की चीनच्या नावाने असलेला रेकॉर्ड मोडण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला आणि त्यांनी तो रेकॉर्ड मोडून दाखवला हे आपल्याकरता खरं म्हणजे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये संमिलित होते त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो